द्रव्य डोळ्यांना दिसणारे अथवा न दिसणारे पदार्थ म्हणजे द्रव्य वस्तुमान आणि आकारमान हे दोन द्रव्याचे महत्वाचे गुणधर्म आहेत द्रव्याचे मुख्यतः दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते एक द्रव्याची भौतिक अवस्था म्हणजेच स्थायू द्रव आणि वायू दोन द्रव्याचे रासायनिक संघटन म्हणजेच मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण आज आपण मूलद्रव्याचे वर्गीकरण कसे करतात ते पाहणार आहोत आता मला सांगा मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारात करतात बरोबर धातू अधातू आणि धातू सदृश आपल्याला माहिती आहे की धातूंचे काही विशिष्ट गुणधर्म असतात जी मूलद्रव्ये हे गुणधर्म दाखवतात त्यांना धातू असे म्हणतात जी मूलद्रव्ये हे गुणधर्म दाखवत नाहीत त्यांना अधातू असे म्हणतात तर काही मूलद्रव्ये धातूंचे काही गुणधर्म आणि अधातूंचे काही गुणधर्म दाखवतात त्यांना धातू सदृश असं म्हणतात आता आपण या गुणधर्मांचा अभ्यास करूया एक सर्वसामान्य तापमानाला भौतिक अवस्था सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत असतात पण पारा व गॅलियमसारखे काही धातू अपवादेत ते कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतात पण सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू द्रव आणि वायू स्वरूपात आढळतात दोन चकाकी विद्यार्थ्यांनो पडद्यावर तुम्हाला काय दिसते बरोबर तुम्हाला तांब्याची आणि चांदीची भांडी आहेत ना पण ही भांडी हिरवी व काळी का दिसताय आता ही भांडी लिंबू किंवा चिंचिनी घासूया बघूया काय होत आहे ते ओहो हो ही भांडी तर स्वच्छ आणि चमकदार अगदी नव्यासारखी दिसत आहेत आता जर ही भांडी आपण अंधारात ठेवली तर काय होईल ती चमकदार दिसतील तपासून बघूया ती आपल्याला दिसत आहेत का नाही का कारण धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते आणि धातू तेजस्वी दिसतो अंधारात किंवा प्रकाश नसताना धातूच्या पृष्ठभागावरून कशाचेच परावर्तन होत नाही त्यामुळे धातूच्या पृष्ठभागावर चकाकी दिसत नाही चकाकी असलेले कोणकोणते धातू तुम्हाला आठवतात गुणधर्म चकाकी धातूंना चकाकी असते अधातूंना चकाकी नसते अपवाद हिरा आयोडिनसे स्फटिक काही अधातूंना वेगवेगळे रंग असतात सल्फर पिवळ्या रंगाचा असतो ब्रोमिन तपकिरी रंगाचा असतो तीन कठीणपणा किंवा ठिसूळपणा विद्यार्थ्यांनो माझ्याकडे यात वेगवेगळ्या धातूंच्या वस्तू आहेत आता मी एकेका वस्तूला ठोकतो तुम्हाला काय दिसते अगदी बरोबर धातू हे कठीण असतात प्रत्येक धातूचा कठीणपणा वेगवेगळा असतो आता आपण कोळसा घेऊया ह्याला पण हातोडीने ठोका तुम्हाला काय दिसते हा ठिसूळ असल्यामुळे त्याचा चुरा होतो गुणधर्म कठीणपणा किंवा ठिसूळपणा सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात ते मऊ नसतात अपवाद सोडियम आणि पोटॅशियम मऊ असतात आणि ते सुरीने सहज कापता येतात स्थायुरूप अधातू ठिसूळ असतात काही अधातू मऊ असतात अपवाद हिरा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ काच कापण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो लोखंड हे सगळ्यात कठीण असते तांब्याची तार जर गरम केली तर त्याचा आकार आपण बदलू शकतो ॲल्युमिनियम जर गरम केले तर ते वितळते सर्वसामान्य तापमानाला हातोडीने ठोकून आपण त्याचा आकार बदलू शकतो सारांश आज आपण धातू आणि आधातूंचे भौतिक गुणधर्म पाहिले एक सर्वसामान्य तापमानाला भौतिक अवस्था सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत असतात पण पारा व गॅलियम सारखे काही धातू अपवाद आहेत ते कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतात दोन चकाकी धातूंना चकाकी असते अधातूंना चकाकी नसते अपवाद हिरा आयोडिनचे स्फटिक तिसरा कठीणपणा किंवा ठिसूळपणा सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात ते मऊ नसतात अपवाद सोडियम आणि पोटॅशियम मऊ असतात आणि ते सुरीने सहज कापता येतात स्थायुरूप अधातू ठिसूळ असतात काही अधातू मऊ असतात अपवाद हिरा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आव्हान तुमच्या आजूबाजूला असलेल्या धातू आणि अधातूंचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा मूलद्रव्य धातू किंवा अधातू गुणधर्म आणि उपयोग पारिभाषिक शब्द द्रव्य धातू अधातू धातु, सदृश भौतिक गुणधर्म सर्व सर्वसामान्य तापमानाला असणारी भौतिक अवस्था चकाकी कठीणपणा ठिसूळपणा